महाराष्ट्र जे सरकारची योजना आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सरकारने पायपुसणं दिले असं म्हटलं जातं, नेमकं हा काय विषय आहे आणि तुमचं त्याबद्दलची प्रतिक्रिया? काही दिवसा अगोदर झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये सरकारने जी काही 47,000 कोटीची गुंतवणूक कोकणामध्ये करणार आहे असं जाहीर केलं, आता कोकण विभाग म्हणजे यांनी रायगडपर्यंत सगळं मोजलं, रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो हे पूर्ण पद्धतीने वगळलेलं आहे, म्हणजे ह्या 47,000 कोटीमध्ये 1 रुपयाही सिंधुदुर्गामध्ये त्याची गुंतवणूक होणार नाही असलेले प्रकल्प सरकारने बंद करून टाकलेले आहेत, म्हणजे सिंहगडसारखा प्रकल्प, आळेली MIDC असो, चिपी विमानतळ पण हा केंद्र सरकारमुळे प्रयास सुरू होतोय, म्हणजे असलेले प्रकल्प बंद करायचे आणि नवीन गुंतवणूक आणायची नाही, म्हणजे बेरोजगारांच्या मिठात म्हणजे अजून मळमावर मीठ तोडण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे। मूळ मुद्दा काय होता, मराठा समाजाचं आरक्षण हा मूळ मुद्दा आहे, कोर्टात तो विषय सुरू आहे, म्हणजे राज्य सरकारला हे जाहीर करून टाकायचं आहे का की सरकार कोर्टामध्ये आमचा मुद्दा टिकणारच नाही, हेच राज्य सरकार उद्या कोर्टाला ही सगळी ही जी काही 10% सवलत दिली आहे की आम्ही मराठा समाजाला सवलत देतोय म्हणून आरक्षणाची गरज नाही हे अप्रत्यक्ष पद्धतीने सांगून टाकणार आहे, म्हणून मी तुम्हाला बोलतोय ह्या निर्णयावरून स्पष्ट झालेलं आहे की मराठा आरक्षण मिळणार नाही। आता मराठा समाजाने पुढची भूमिका घ्यावी, सरकार बरोबर चर्चा थांबवावी, एवढंही या निमित्ताने मी सांगतो की हे सरकार चर्चा करण्याच्या लायकीचं नाही। कोर्टात या निर्णयामुळे धोका पोहोचू शकतो का? नक्की होणार, कारण का राज्य सरकारकडून ॲफिडेव्हिट किंवा माहिती मांडली जाणार की मराठा समाजाला म्हणजे पहिल्यापासून आम्ही अशा पद्धतीच्या सवलती देतोय, आरक्षण कशाला हवंय, म्हणून स्पष्ट झालेलं आहे की हे आरक्षण देणार नाही। आता सरकारबरोबर चर्चा थांबवा आणि संघर्षाची तयारी करा।